नमस्कार मित्रांनो टर्निंग पॉइंटवरती आपलं हार्दिक स्वागत आहे तलाठीची जाहिरात आलेले आहेत जालना अकोला बीड त्यानंतर नांदेड पुणे या जिल्ह्यातील काही जाहिराती आलेल्या आहेत या व्हिडिओमध्ये आपण जाहिरातीबद्दल विशेष न काही बोलता क्षेत्र नेमकं काय आणि क्षेत्रात अर्ज कुणी करू शकेल आणि अर्ज करायच्या बी अटी काय कोणत्या तारखेपर्यंत तुम्ही तेथील रहिवाशी असाल तर तुम्हाला ते अर्ज करता येईल या संदर्भात सविस्तर या व्हिडिओमध्ये आपण दोन मिनिटात पाहणार आहोत बघा मित्रांनो प्रत्येक जाहिरातीमध्ये अशा प्रकारची सूचना आहे की तलाटी पेसा क्षेत्रातील पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांसाठी महत्वाची सूचना आता नेमकं काय सूचना आहे ते आपण पाहू तीन वाक्यामध्येच आहे आणि त्याचा अर्थ तुम्ही समजून घेणं महत्वाचं हो आहे बघा पेसा क्षेत्रातील तलाटी पदे म्हणजे अनुसूचित क्षेत्रातील पदे होय म्हणजे ज्या ठिकाणी पेसा क्षेत्र पेसा ऍक्ट लागू आहे ज्या जिल्ह्यामध्ये तेथील जागा हि तलाटीच्या ज्या जागा असतील ते स्थानिक उमेदवारातून भरण्यात येतील आता नेमकं कोणकोणते कुन जिल्हे असतील पेसा क्षेत्रासाठी ठाणे नाशिक पालघर धुळे नंदुरबार जळगाव अहमदनगर पुणे नांदेड अकोला यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यामध्ये पेसा क्षेत्र आहे आणि या क्षेत्रामध्ये तेथे ते देखील तालुके ठरवले असतील की या तालुक्यात तुम्हाला ते जागा भरायचे आहेत मग या जिल्ह्यात जे काय असतील पेसा संदर्भात सेपरेट कॉलम आहे आणि त्या कॉलममध्ये पेसाच्या जागा किती आहेत आणि त्या जागा फक्त पेसा क्षेत्रात राहणारे अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनाच असतील असं स्पष्ट उल्लेख केलेला आहे बघा तिथं काय म्हटलेलं आहे तलाठीसाठी आवश्यकता असलेल्या स्थानिक अनुसूचित जमातीच्या उमेदवारामधून भर बर, भरण्यात येतील म्हणजे तलाठीच्या जे जा जागा असतील तो त्या जिल्ह्यात राहणारा मुलगा विद्यार्थी ते स्थानिक क्षेत्रातून जो एस टी कॅटेगरीचा असेल तोच पात्र असेल पेसा क्षेत्रातील जागेसाठी हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि ते स्थानिकांना नोकरी देण्यासंदर्भात आहे म्हणजे अनुसूचित जमातीच्या समजा मेळघाटला आहे तर मेळघाट अमरावती जिल्ह्यात आहे मेळघाटमध्ये तो अमरावतीचाच मुलगा असेल परंतु तो देखील कोणत्या कॅटेगरीचा असेल तर एस टी कॅटेगरीचाच असेल पण म्हणजे तो केव्हा पण जाऊन स्थायिक झालेला असेल चालेल का तर नाही बघा तिथं अट पण दिलेली आहे स्थानिक अनुसूचित जमातीचा उमेदवार म्हणजे नेमकं काय बघा जे अनुसूचित जमातीचे उमेदवार स्वतः किंवा त्याचे आई वडील किंवा आजी आज आजोबा संबंधित जिल्ह्याच्या अनुसूचित क्षेत्रामध्ये सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासपासून पासून सातत्याने वास्तव करीत आहेत असा होय म्हणजे बघा संबंधित जिल्ह्याच्या अनुसूचित क्षेत्रामध्ये जिथं काही पेसा म्हणून एरिया डिक्लेअर केलेला असेल समजा आता नाशिक जिल्ह्यामध्ये आहे इगतपुरी पेठ सुरगाणा असे काही तालुके आहेत कळवण तेथे -ते जर ते सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासपासून स्थायिक असतील त्याच्या आजोबापासून चालतील तर तो उमेदवार नाशिक जिल्ह्यात तो पात्र असेल आता चंद्रपूरमध्ये जर विचार केलं तर बरेच तालुके हे पेसाअंतर्गत येतात त्यानंतर अमरावती जिल्ह्यात येतात त्यानंतर अकोला येतात त्यानंतर पुणे देखील काही एरिया अंतर्गत येते ता, बघा मित्रांनो त्या संदर्भात हा ही जी जाहिरात आहे ती अकोल्या जिल्ह्याचे आणि इथं बघा मी राऊंड करतो आहे तिथं पेसा म्हणून सेपरेटली जागा तिथं काढलेले आहेत रिक्त व भरावीची पदे सात आहेत आणि तिथं मग सर्वसाधारण महिला खेळाडू माजी सैनिक प्रकल्पग्रस्त हे सर्व काही असेल तिथं म्हणजे एकूण भरावीची पदे किती तर सात म्हणजे पेसासाठी सेपरेटली तिथं जागा आहेत त्यानंतर हे नांदेड जिल्ह्याचे जाहिरात आहे ते देखील अंतर्गत एकोणीस जागा आहेत एक आणि त्या एकोणीस जागा वेगवेगळ्या प्रकारे डिवाईड केलेल्या आहेत जनरल त्यानंतर महिला खेळाडू माजी सैनिक प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त म्हणजे त्या एस टी कॅटेगरीमधीलच ह्या जे जागा आहेत एकोणावीस ते, ते एस टी कॅटेगरीच्या आहेत आणि ते स्थानिक उमेदवारालाच प्राधान्य देण्यात येणार आहे आता या जिल्ह्यामध्ये क्षेत्र नाही तर त्या ठिकाणी पेसा हा कॉलम देखील नाही आहे तर बघा इथे कुठेच अंतर्गत सेपरेटली त्या स्थानिक उमेदवारांसाठी जागा नाहीत एस टी कॅटेगरीसाठी जागा आहेत परंतु सेपरेटली त्या क्षेत्रातील तिथलाच रहिवाशी म्हणून असा काही तिथं उल्लेख नाही म्हणजे या कॉलममध्ये इथं कुठेही पेसा असा कॉलम नाही त्यासोबतच जालना जिल्ह्यात देखील पेसा क्षेत्र नसल्यामुळं तिथे कुठेही पेसाचा जो कॉलम आहे तो कुठेही कॉलम नाही देखील एस टी कॅटेगरीसाठी जागा आहेत परंतु स्थानिक उमेदवार पर्टिक्युलरली पेसा क्षेत्र नसल्यामुळं तिथे अलाउड नाही परंतु नाशिक ठाणे पुणे पालघर त्यानंतर नंदुरबार जळगाव अकोला अमरावती या जिल्ह्यामध्ये विशेषतः हे क्षेत्र आहे ही जी जाहिरात आहे ती पुणे जिल्ह्याची आहे आणि येथे देखील पेसाचा सेपरेट कॉलम आहे तिथे नऊ जागा आहेत आणि बघा पेसासंदर्भात सेपरेटली तीन सेंटेन्सेस आहेत बघा पेसा क्षेत्रातील पदे म्हणजेच अनुसूचित क्षेत्रातील तलाटीपदे मी वर स्पष्ट केलेलेच त्यानंतर आवश्यक शैक्षणिक अर्हता असलेला स्थानिक अनुसूचित स्थानिक म्हणजे तेथील अनुसूचित जमातीच्या उमेदवार म्हणून भरण्यात येतील त्यानंतर स्थानिक अनुसूचित जमातीचा उमेदवार याचा अर्थ काय जे अनुसूचित जमातीचे उमेदवार स्वतः किंवा त्याचे वाईवडील किंवा आजी आजोबा संबंधित जिल्ह्याच्या अनुसूचित क्षेत्रामध्ये सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासपासून सातत्याने वास्तव करत आहेत त्यांना काय समजलं जाईल स्थानिक अनुसूचित जमातीचा उमेदवार समजला जाईल त्यानंतर अनुसूचित जमातीचे उमेदवार स्वतः किंवा त्यांचे आई वडील किंवा आजी आजोबा संबंधित जिल्ह्याच्या अनुसूचित क्षेत्रामध्ये सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासपासून सात सातत्याने वास्तव करत आहेत असे उमेदवार तलाठी म्हणजे पेसा क्षेत्रातील पदासाठी अर्ज करू शकतील हे सेंटेन्स दोन वेळेस घेतलेलं आहे परंतु त्या पदासाठी हे चौथं सेंटेन्स घेतलेला आहे बघा मित्रांनो अशा प्रकारे पेशासंदर्भात मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगितलेली आहे मित्रांनो जर तुम्हाला हा यूट्यूब चॅनल आलं असतं तर प्लीज सबस्क्राईब अँड शेअर युअर फ्रेंड्स थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ